नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित इयत्ता नववी भाग एक प्रकरण दुसरे. प्रकरणाचं नाव आहे वास्तव संख्या आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचंय सराव संच 2.1. चला तर मग सुरू करूयात. सराव संच 2.1 मधील प्रश्न पहिला दिलाय, पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवृत्ती असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. तर आपल्याला काय करायचं की कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे आणि कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवृत्ती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग चला मित्रांनो, पहिली संख्या दिली 13/5. मग आपल्याला काय करायचं, 13/5 या संख्येचे दशांश रूप खंडित आहे का अखंड आवृत्ती आहे हे ठरवायचं. मग काय करायचं मित्रांनो, आपल्याला 13 ला 5 ने भागायचं. बघा, 5 × 5 = 10, म्हणजे 13 मधून 10 गेले, राहिले किती, 3. आता 3 ला 5 ने जर भाग जात नाही मग काय करायचं सर, दशांश शून्य लिहा दोनच्या पुढे आणि खाली लिहा 0, म्हणजेच 5 सक 30 होतात, म्हणजे 6 चा भाग बसेल 5 सक 30. आता 30 मधून 30 गेल्यावर राहतात किती, 0, म्हणजे बाकी किती आली, 0. भागाकाराची क्रिया इथं संपली, कारण बाकी जेव्हा 0 येते तेव्हा भागाकाराची क्रिया संपते, म्हणजे 2.6 हे काय आलं आपलं भागाकार. आणि हे जे 13 आहे याला आपण म्हणतो बेटा भाजक, आणि ह्या 5 ला काय म्हणतो आपण, त्या 5 ला आपण म्हणतो भाजक. तर आपल्याला काय करायचं, हे ठरवायचंय दशांश रूप खंडित आहे का अखंडावरती आहे. मित्रांनो, आपलं उत्तर आलंय 2.6, म्हणजे भागाकाराची क्रिया संपली म्हणजे दशांश रूप खंडित असते, म्हणजे 13/5 चे दशांश रूप खंडित आहे असं आपण म्हणू शकतो. 13/5 चे दशांश रूप काय आहे मित्रांनो, खंडित आहे, खंडित आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, कारण इथं भागाकाराची क्रिया संपली, बाकी 0 आली ना. चला आता पाहूया दुसरं उदाहरण. तर मित्रांनो, दुसरं उदाहरण दिलेलं आहे 2/11. चला दुसरं उदाहरण काय दिलंय, 2/11 या परिमेय संख्येचे आपल्याला काय करायचं मित्रांनो, दशांश रूप ठरवायचं आहे, खंडित आहे का अखंडावरती आहे. मग आपण काय करणार, 2/11 म्हणजेच काय करणार, 2 ला 11 ने भागणार, 2 ला 11 ने भागणार. मला सांगा, 2 ला 11 ने भाग जातो का, नाही जात. म्हणजे काय करायचं, 0 लिहा वरती, 0 चा भाग द्या, 11 0 0, म्हणजे 2 मधून 0 गेले, 2 राहिले, पुन्हा दशांश शून्य द्या, म्हणजे काय होईल, 2 च्या पुढे आपल्याला 0 लिहिता येईल, लिहिले 0, 11 1 11, म्हणजे काय झालं मित्रांनो, 20 मधून 11 वजा केले तर 9 राहतात, म्हणजे 9 आणि पुन्हा आपल्याला 0 घेता येते. 11 8 88 होतात, 11 8 88, म्हणजे 90 मधून 88 वजा करा, म्हणजे राहतात 2 आणि पुढे 0 वाढवा, पुन्हा 11 1 11, म्हणजे 20 मधून पुन्हा आपल्याला काय करता येते, 20 मधून 11 वजा करता येते, पुन्हा 9 यायलं, म्हणजे इथं रिपीट होत आहे, म्हणजे इथं पुन्हा 8 येईल, म्हणजे ही क्रिया चालतच राहील, ही क्रिया काय संपणारी नाही, म्हणजे भागाकाराची क्रिया संपतच नाही. म्हणजे आपल्याला सांगता येते की दशांश रूप काय असेल, अखंड आवृत्ती असेल. आपण ते कसं लिहितो बघा, 0.18 डोक्यावर आशिरेश, याचा अर्थ असं होतो की याचा दशांश रूप काय आहे, मग या संख्येचे दशांश रूप अखंड आवृत्ती आहे. कशामुळे, भागाकाराची क्रिया संपतच नाही आहे, बाकी 0 येत नाही, परंतु भागाकारामध्ये एखादी क्रिया, एखादी संख्या किंवा अंक किंवा अंकाचा समूह रिपीट होत असेल तर त्याला आपण म्हणतो दशांश रूप अखंड आवृत्ती आहे. चला तर मग आपल्याला पाहायचं तिसरं उदाहरण. चला मित्रांनो, तिसरं उदाहरण दिलंय आपल्याला 29/16. काय दिलंय, 29/16 या संख्येचे आपल्याला काय करायचं मित्रांनो, दशांश रूप ठरवायचं आहे. म्हणजे काय करणार, बघा 29/16 मी लिहिणार आणि 29 ला 16 ने भाग देणार. बघा, 16 × 16 = 32 किती होतात, 16 × 32, परंतु 29 ही संख्या 32 पेक्षा लहान आहे, म्हणजे 1 चाच भाग बसते, म्हणजे 16 × 16 29 मधून 16 गेले तर 13 राहतात. आता पुढे आपल्याला काय करायचं की 13 ही संख्या 16 पेक्षा लहान आहे, म्हणजे काय करणार आपण, दशांश चिन्ह देणार आणि पुढे 0 वाढवणार. 16 × 5 = 86 = 96 = 112 = 128 = 128 होतात, म्हणजे 16 × 8 = 128 130 मधून 128 गेले तर मित्रांनो राहतात फक्त 2. आता आपल्याला 2 आणि पुन्हा आपल्याला 0 वाढवता येतं ना,
सुनिलिता येते कारण दशांशून आपण घेतलेला आहे सोळा एक सोळा वीस मधून सोळा गेले राहतात किती चार पुन्हा शून्य वाढवा सोळा दुने बत्तीस होता चला सोळा दुने बत्तीस म्हणजे चाळीस मधून बत्तीस गेले दिसत नाही बहुतेक हा चाळीस मधून बत्तीस गेले तर मित्रांनो राहत आठ पुन्हा शून्य वाढवा सोळा पंच्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर येणार बाकी इथं झिरो आलं म्हणजे भागाकाराची क्रिया संपली म्हणजेच काय झालं मित्रांनो म्हणजेच या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे कारण इथं आठ एक दोन पाच म्हणजे भागाकाराची क्रिया संपली ना म्हणून याचं दशांश रूप कसा असेल खंडित असेल म्हणजे आपण काय करणार एकोणतीस छेद सोळा याचं दशांश रूप काय असेल मग एक पॉईंट आठ एक पॉईंट एक्याऐंशी पंचवीस म्हणजेच आपण म्हणू शकतो की एकोणतीस छेद सोळाचे दशांश रूप काय आहे एकोणतीस छेद सोळाचे दशांश रूप आहे मित्रांनो खंडित याचा दशांश रूप काय आहे खंडित आहे का खंडित आहे कारण इथं भागाकाराची क्रिया संपली बाबा इथं भागाकाराची क्रिया संपली बाकी शून्य आले म्हणून याचं दशांश रूप खंडित आहे चला पाहायचं आपल्याला पुढचं उदाहरण चला मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे उदाहरण क्रमांक प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये चौथं उदाहरण सतराशे एकशे पंचवीस आणि सतराशे एकशे पंचवीस चा आपल्याला काढायचा आहे दशांश रूप आणि ती ठरवायचं खंडित आहे का अखंडावरती आहे तर आपण काय करणार सतराला एकशे पंचवीस ने भागणार बघा सतराला एकशे पंचवीस ने भागायचं भाग जात नाही शून्याचा भाग द्या दशांश शून्य द्या एकशे सत्तर झाले पंचवीस एक एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस झाले म्हणजेच एकशे पंचाहत्तर एकशे सत्तर मधून एकशे पंचवीस वजा करा राहतात किती बघा दहा मधून पाच गेले पाच राहिले सहा मधून दोन गेले चार पुन्हा शून्य वाढवा आता एकशे पंचवीस दोन दोनशे पन्नास होतात एकशे पंचवीस त्रिक तीनशे पंच्याहत्तर एकशे पंचवीस त्रिक तीनशे पंच्याहत्तर एकशे पंचवीस चोक चला मित्रांनो आता आपल्याला काय करायचं की पंचवीस शून्य शून्य होते एकशे पंचवीस शून्य शून्य होते आणि एकशे सत्तर म्हणून आपल्याला एकशे पंचवीस वजा करायचे म्हणजे राहतात पंचेचाळीस पुन्हा शून्य वाढवा पुन्हा पंचवीस चोक होतात चारशे पंचवीस चोक पाचशे होते पाचशे होतात पंचवीस चोक होतात बेटा पाचशे तर आपण पाचशे तर नाही घेऊ शकत मग पंचवीस त्रिक तीनशे पंच्याहत्तर घेऊ शकतो म्हणजे पंचवीस त्रिक तीनशे पंच्याहत्तर चारशे पन्नास मधून तीनशे पंच्याहत्तर वजा करा दहा मधून पाच गेले पाच राहिले चार चौदा मधून सात गेले सात राहिले पुन्हा शून्य वाढवा पंचवीस सातशे पन्नास आले पुन्हा सहाशे पंचवीस मध्ये पंचवीस मिळवा म्हणजे होता पाच पाच दहा शून्य हजार एक पाच सातशे पन्नास म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा पंचवीस एकशे पंचवीस सग सातशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास दोन सातशे पन्नास गेले राहिले शून्य म्हणजे आपलं जे दशांश अपूर्णांक आहे ते काय ते मग शून्य पॉईंट एकशे छत्तीस म्हणजेच दशांश रूप काय आहे खंडित आहे कारण भागाकाराची क्रिया संपत आहे म्हणजे आपण लिहू शकतो सतरा छेद एकशे पंचवीस चे दशांश रूप सतरा छेद एकशे पंचवीस चे दशांश रूप काय आहे मित्रांनो खंडित आहे सतरा छेद एकशे पंचवीस चे दशांश रूप खंडित आहे असं आपण म्हणू शकतो चला बघूया मित्रांनो पुढचं उदाहरण चला मित्रांनो आता आपल्याला सुरुवायचं आहे अकरा छेद सहा अकरा छेद सहा ती दशांश आपल्याला ठरवायचं आहे म्हणजे अकरा छेद सहा मी लिहीन आणि पुढे काय करेन अकराला सहा ने भागायचं सहा एक सहा अकरा मधून सहा गेले पाच राहिले दशांश शून्य द्या शून्य वाढवा साईन आता अठ्ठेचाळीस होतात म्हणजे आठचा भाग बसेल म्हणजे पन्नास मधून अठ्ठेचाळीस गेले राहिले दोन पुन्हा शून्य साईन त्रिक अठरा वीस मधून अठरा गेले पुन्हा दोन पुन्हा साईन त्रिक अठरा म्हणजेच ही क्रिया काय संपली नाही बाबा इथं तीन हा अंक रिपीट रिपीट होत आहे म्हणजे आपण म्हणू शकतो अकरा छेद सहा दशांश काय असेल एक पॉईंट आठ तीनच्या वन पॉईंट म्हणजे याचं दशांश जे असेल ते अखंडावरती असेल म्हणजे अकरा छेद सहा चे दशांश रूप काय असेल अकरा छेद सहा चे दशांश रूप असेल मित्रांनो अखंडावरती कारण तीन हा अंक रिपीट रिपीट होत आहे अखंडावरती असेल तर हे झालं आपलं उत्तर आता आपल्याला पाहायचं प्रश्न क्रमांक दोन चला पाहूया प्रश्न क्रमांक दोन चला मित्रांनो आता आपल्याला पाहायचा प्रश्न क्रमांक दोन पुढील परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायचा आहे आपल्याला काय दिलंय बघा एकशे सत्तावीस छेद दोनशे आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे एकशे सत्तावीस छेद दोनशे म्हणजे एकशे सत्तावीस ला दोनशे ने भागावं लागणार आहे म्हणजे मी काय करणार एकशे सत्तावीस ला दोनशे ने भागणार बघा एकशे सत्तावीस ला दोनशे ने भागू जात नाही म्हणून काय करणार शून्याचा भाग देणार एकशे सत्तावीस मध्ये एकशे सत्तावीस गेले राहिले सॉरी शून्य गेले राहिले किती एकशे सत्तावीस आणि आता पुन्हा आपल्याला दशांश शून्य द्यावा लागेल आणि ते शून्य वाढवा लागतो आणि दोनशे
1270 भाग जातो परंतु 6 भाग बसेल 1270 मधून 1200 वजा केले तर किती राहतात 70 राहतात पुन्हा 0 वाढवा पुन्हा 2 3 6 होतात म्हणजे 600 700 मधून 600 गेले पुन्हा 100 राहिले पुन्हा 0 वाढवा 205 1000 म्हणजे 1000 मधून 1000 गेले मित्रांनो राहिले किती 0 म्हणजे दशांश म्हणजे दशांश रूपात काय असेल मग याचा दशांश काय असेल 0.635 127 भागिले 200 चे दशांश रूप असेल 0.635 आणि आपल्याला काढायचं चला आपण पाहूया दुसरं उदाहरण
पाचवं उदाहरण दिलंय मित्रांनो 17 चे 10. काय दिलंय? 17 चे 10 म्हणजे 17 ला 8 ने भागायचंय आपल्याला. 17 8 2 16 17 9 16 किती राहिले? 1. दशांश शून्य द्या, पुढे शून्य वाढवा. 8 1 8 म्हणजे 10 मधून 8 गेले 2, पुन्हा शून्य वाढवा. बघा 8 2 16 होता, मग 20 मधून 16 गेले राहिले किती? 0 4 म्हणजे 40. 8 5 40 म्हणजे 40 मधून 40 गेले 0. भागाकाराची क्रिया संपली. दशांश रूप काय आलं? मग 2.125 या हे आपलं याचं दशांश रूप आलेलं आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला व दुसरा इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.